ओके, इट्स अ नेक्स्ट डे और मैं वापस आ चुका हूँ। सुबह कुछ 9 बजे मैं घर पे आ गया वापस, 9:30 के बीच में। और अभी कितने बजे? अभी बजे 1:30 दोपहर के। और मैं अभी जस्ट लकड़ियाँ पेंडा वगैरह होली खड़े कर, एक सेकंड, मैं हिंदी बारे का बोलते हैं, हाँ चलो मराठी है आता मैं, हाँ चलो मराठी है, मैं हिंदी बारे का बोलते हैं, सॉरी ते दोनों से क्रेजी पत्ती वीडियो बनवा मंदी सवाल लगे। ओके, 1:30 वाजलेले आणि मग पेंडा लाकूड वगैरे हाणलेलं आहे आणि 3:30-4 वाजता सगळे येणार आहेत होळी उभी करायला। लास्ट चेसर तर होणार आहे आणि फुल ऑन मजा होणार आहे। लाकडं दाखवतो तुम्हाला इकडे, अजून मला याचे बाकी 80 किलोचे लाकडं आहेत, 80 किलोचे लाकूड, 80 किलोचे तेरा घर जल जाएंगे इसमें, तेरा घर इसमें जल जाएंगा। ओके, थोडासा आराम करतो काय 3:30 पर्यंत आणि मग होळी बनवायची प्रोसेस स्टार्ट। इकडे यांची बनली का ती अशा याची अवंतीकरांची होळी? मी तुला मगाशी काय बोललो कधी मध्ये कधी समजत पण नाही होळी, हां आज लगेच ती होईल। आपली सकाळपासून भेटत असते, तीन चार पाच माचीस घे एकत्र, पेंडा आता
गेला गेला नाही तेच होता हवेमध्ये लवकर पेट झाले आवाज कोणी कमी गेला आवाज कसा मिळाला आवडली चला एक खुर्ची कमी करा ताऊ स्टॉप करणार अरे म्हणून तो बाजूला खुर्ची होती पूरा उडवली असती म्हणून तू कुठे चाललेस खात हे खात अरे मम्मी असं आहे मम्मी लवकर बाय बाय हे बरं 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 रिस्टार्ट बरं रिस्टार्ट दोघा पण सेफ दोघा पण सेफ फोन असं वा ला इकडे असं कर फोन हां तुझी रेंज गेली पाहिजे तू मध्ये येते रेंजच्या ए मग थांबायचं ना असं पॉस कर आओ आओ इकडे बघ
ए थांबायचं नाही मम्मी बघ तिकडे नको रेंज जाते इकडे उभी राहा काय करते भाई बंद झाले म्हणून रेंजच्या बाहेर चालले तिकडे बघ असं फोन झाला इकडे तू रेंजच्या मध्ये येतेस चालू दे फिरून दे आलो तिकडे मनु रेंजच्या येतेस त्यांचे गपशप सुरू झाले मैये इकडे बस ए चल ओके हा ब्लॉग पण मागच्या ब्लॉग सगळा संपलेला आहे जेवढा म्हणजे 6 मार्चपर्यंत जेवढं मी केलं 6 मार्चला पुढच्या दिवशी सगळं या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट सगळं करून टाका बेल आयकन सगळं होऊन जाऊन द्या ब्लॉगमध्ये आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये जरा चुकीने बोलून गेलो की 200 सबस्क्रायबर अनाऊन्समेंट ब्लॉग नाही 200 सबस्क्रायबरचं Q&A अनाऊन्समेंट ब्लॉग मी करणार आहे त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही #AskCRS लिहून मग पुढे तुमचे क्वेश्चन लिहू शकता विचारा मी आन्सर देईल मजा येणं Q&A करायला 2 Q&A आधी केलेले आहे आणि त्या Q&A मला मजा आलेली करायला ओके मग या ब्लॉगमध्ये या आता मला पण करायचं आहे मला मजा येते करायला ओके ॲट डी एन से गुड गुड किंवा ब्लॉग आवडला उद्याचा ब्लॉग पण येईल 7 मार्चचा होळीचा ब्लॉग तो जबरदस्त आहे छोटासा आहे पण जबरदस्त आहे बघायला विसरू नका उद्यासाठी रेडी राहा सबस्क्राईब करून ना उद्याचा ब्लॉग येईल ना उद्याचा मग कसं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल यूट्यूब जो स्पेशली बोलेल तुम्हाला की बघ बाबा चैतन्याने व्हिडिओ टाकलेली असं यूट्यूब तुम्हाला स्पेशली बोलेल ओके असं मोठ्या कंपनीकडून मॅसेज इग्नोर नाही करायचे चला बाय बाय